वेलकम स्टुडंट्स तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय तर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय एखाद्या ऑब्जेक्टमध्ये काहीतरी बदल होणे त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो परिवर्तन जसं एखाद्या ऑब्जेक्टच्या साईजमध्ये बदल होणे तो ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव करणे त्याचं ओरिएंटेशन चेंज करणे किंवा त्याचं एखादा शेप बदलणे त्याला रोटेट करणे त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन आता आपण या व्हिडिओमध्ये ट्रा ट्रान्सफॉर्मेशनचे टाईप्स पाहणार आहोत कुठल्या कुठल्या टाईप्सचं ट्रान्सफॉर्मेशन आहे तर त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे ट्रान्सफॉर्मेशनचा ट्रान्सलेशन तर आता ट्रान्सलेशन म्हणजे काय त्याला शॉर्टकटमध्ये का तुम्ही लक्षात ठेवा चेंजिंग पोजिशन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करणे म्हणजे त्या ऑब्जेक्टला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव करणे त्याला आपण काय म्हणतोय ट्रान्सलेशन सपोज एखादा ऑब्जेक्ट सपोज एखादा ऑब्जेक्ट वन या ठिकाणी आहे आणि त्याला आपण इकडे पोजिशन वर्डच्या ठिकाणी नेला म्हणजे काय केलं त्याची मुवमेंट केली एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती त्याला मूव केलं त्याला आपण काय म्हणतोय ट्रान्सलेशन चेंजिंग पोझिशन पोजिशन बघा मग ट्रान्सलेशन म्हणजे काय टू डी ट्रान्सलेशन टू डी ट्रान्सलेशन म्हणजे काय टू डायमेन्शनल ट्रान्सलेशन आपण हे टू डायमेन्शनल प्लेनमध्ये परफॉर्म करतो टू डी ट्रान्सलेशन इज अ प्रोसेस ऑफ मुव्हिंग अँड ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू अनदर इन अ टू डायमेन्शनल प्लेन काय आहे टू डी ट्रान्सलेशन एखादा ऑब्जेक्ट आहे एका पोझिशनवर दुसऱ्या पोझिशनवरती त्याला मूव करायचं आहे कुठल्या प्लेनमध्ये टू डायमेन्शनल प्लेनमध्ये त्याला आपण म्हणतो टू डी ट्रान्सलेशन अ ट्रान्सलेशन मूव्ज अँड ऑब्जेक्ट टू अ डिफरंट पोझिशन ऑन द स्क्रीन म्हणजे आपल्या स्क्रीनला ज्या काही जेवढ्या काही पोझिशन्स आहेत त्या पोझिशन्सवरती तो आपण ऑब्जेक्ट मूव्ह करू शकतो डिफरंट डिफरंट वेगवेगळ्या पोझिशन्सवर म्हणजे एक्स वाय कॉर्डिनेटच्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आपण त्या ऑब्जेक्टला मूव्ह करू शकतो आपल्या स्क्रीनवरती नंतर बघा द ट्रान्सलेशन इज द मुवमेंट इन अ स्ट्रेट लाईन ऑफ अन ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन बघा जो काही ऑब्जेक्ट आहे बघा इथे पी एक्स आणि वाय पी डॅश एक्स डॅश वाय डॅश हा जो काही ऑब्जेक्ट आहे तो आपण कसा स्ट्रेट लाईनने मूव्ह करू शकतो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सपोज बघा हा ऑब्जेक्ट आपण इकडे मूव केला तरीही तो काय होईल स्ट्रेट लाईनने मूव्ह होईल हा ऑब्जेक्ट इकडे मूव्ह केला तरी पण त्याचा आपल्याला डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार आहेत आपण हे तर स्ट्रेट लाईनने म्हणून बघा द ट्रान्सलेशन <laughs> इज द मुवमेंट इन अ स्ट्रेट लाईन ऑफ अन ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू अनादर म्हणजे जो काही ऑब्जेक्ट आपला मूव्ह झालेला आहे मुवमेंट झालेली आहे त्या ऑब्जेक्टची ट्रान्सलेशनमध्ये ट्रान्सलेशन मध्ये ते काय करणार आहे आपण तो कसा दाखवणार आहे आपण की स्ट्रेट लाईनमध्ये द ट्रान्सलेशन इज द मोवमेंट इन अ स्ट्रेट लाईन ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू अनादर तो स्ट्रेट लाईननेच त्याची पोझिशन चेंज होते बघा नंतर द मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट विदाउट डिफॉर्मिंग द शेप ऑफ द ऑब्जेक्ट इज ट्रान्सलेशन म्हणजे काही सपोज आपण एखादा ऑब्जेक्ट मोव्ह केला हा जो काही सपोज हा पॉईंट आहे हा पॉईंट आपण इथे मोव केला बट त्याची शेप त्याचा साईज त्याचं ओरिएंटेशन आपण काही चेंज करतो का काही डिफॉर्म करतो का यापेक्षा वेगळं करतो का नाही म्हणून काय आहे द मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट विदाउट डिफॉर्मिंग द शेप ऑफ द ऑब्जेक्ट इज ट्रान्सलेशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपण मूव्ह केला बट त्याच्या साईजमध्ये त्याच्या शेपमध्ये आपल्याला काही चेंज नाही करायचा हिअर द ऑब्जेक्ट इज शिफ्टेड फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन अँड फ्रॉम वन कॉर्डिने कॉर्डिनेट लोकेशन टू अनादर मग ट्रान्सलेशन म्हणजे काय एखादा ऑब्जेक्ट एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनला शिफ्ट करणे किंवा एका कॉर्डिनेट लोकेशनवरून दुसऱ्या कॉर्डिनेट लोकेशनला शिफ्ट करणे त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन जर हे ट्रान्सलेशन टू डी प्लेनमध्ये होत असेल तर त्याला टू डी ट्रान्सलेशन म्हणतो जर हे ट्रान्सलेशन आपलं थ्री डी प्लेनमध्ये होत असेल तर आपण त्याला थ्री डी ट्रान्सलेशन म्हणतो नंतर नेक्स्ट बघा कसं होतं आपलं हे ट्रान्सलेशन तर बघा यू कॅन ट्रान्सलेट अ पॉईंट इन टू डी बाय ॲडिंग ट्रान्सलेशन कॉर्डिनेट टी टी एक्स कॉमा टी वाय जर आपलं हे ट्रान्सलेशन झालं आहे एखादा ऑब्जेक्ट आपण एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला मूव केला आहे हे कसं ठरवतो आपण म्हणजे काय आहे जो काही ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे जो आपल्या इथे दाखवलाय तो ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे त्या ओरिजिनल ऑब्जेक्टमध्ये काय ॲड करतो आपण ट्रान्सलेशन कॉर्डिनेट ॲड करतो टी एक्स टी वाय आता हे ट्रान्सलेशन कॉर्डिनेट म्हणजे काय की डिस्टन्स जसं बघा एक्स ने ऑब्जेक्ट ट्रान्सलेट झाला त्याचं डिस्टन्स काय आहे टी एक्स वाय ॲक्सिसने ऑब्जेक्ट ट्रान्सलेट झाला त्याचं डिस्टन्स काय आहे आपलं टी वाय त्याला आपण काय म्हणतोय ट्रान्सलेशन कॉर्डिनेट किंवा त्याला आपण शिफ्ट व्हॅक्टर पण म्हणतोय पुढे बाय यू कॅन ट्रान्सलेट अ पॉइंट इन टू डी बाय ॲडिंग ट्रान्सलेशन कॉर्डिनेट टी टी हे नाव दिले आपण ह्या कॉर्डिनेटसाठी टी एक्स कॉमा टी वाय हे काय झाले आपले दोन ट्रान्सलेशन कॉर्डिनेट टी एक्स म्हणजे एक्स एक्सिसचं डिस्टन्स आणि टी वाय मीन्स वाय एक्सिसचं डिस्टन्स टू द ओरिजिनल कॉर्डिनेट पी इज अ पॉईंट विथ कॉर्डिनेट्स पी एक्स वाय टू गेट न्यू कॉर्डिनेट्स पी डॅश एक्स डॅश वाय डॅश म्हणजे काय करायचं आपल्याला ट्रान्सलेशनमध्ये की म्हणजे एखाद्या ओरिजिनल पासून न्यू कॉर्डिनेट्सचं डिस्टन्स काढायचं असेल तर आपण काय करतो ओरिजिनल कॉर्डिनेट्स त्यामध्ये काय ॲड करतो आहे जो ट्रान्सलेशन कॉर्डिनेट आहे तो मग बघा जर आपल्याला एक्स डॅश काढायचं असेल तर काय करणार आहे आपण एक्स डॅश इक्वल टू ओरिजिनल कॉर्डिनेट एक्स प्लस त्याचं डिस्टन्स काय आहे टी एक्स एक्स कॉर्डिनेटला एक्स ॲक्सिस अलॉंग डिस्टन्स घ्यायचं आहे आणि वाय कॉर्डिनेट्सला आपल्याला वाय ॲक्सिस अलॉंग डिस्टन्स घ्यायचं आहे मग जेव्हा आपल्याला वाय डॅश काढायचं असेल तेव्हा आपण काय करणार आहेत वाय डॅश इक्वल टू ओरिजिनल वाय प्लस त्याची मुवमेंट म्हणजे ट्रान्सलेशन कॉर्डिनेट टी वाय म्हणून बघा फ्रॉम द अबो फिगर वी कॅन राईट दॅट काय राईट करतोय आपण एक्स डॅश म्हणजे काय न्यू कॉर्डिनेट एक्स ऍक्सिसचा न्यू कॉर्डिनेट हा जिथे ट्रान्सलेट झालेला आहे तो कॉर्डिनेट एक्स डॅश इक्वल टू एक्स प्लस टी एक्स एक्स म्हणजे ओरिजिनल कॉर्डिनेट्सची व्हॅल्यू एक्स एक्सिसची इथे जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू प्लस टी एक्सची व्हॅल्यू म्हणजे मोवमेंट झालेली इथली व्हॅल्यू आणि वाय न्यू काढायचं असेल तर काय करतो आपण वाय डॅश इक्वल टू जी काही वायची व्हॅल्यू असेल ह्या वाय एक्सिसची जी व्हॅल्यू असेल इथली ती वायची व्हॅल्यू प्लस जी मुवमेंट झालेली ह्या वायची व्हॅल्यू असेल आपण ती इथे ॲड करतो म्हणजे आपला वाय न्यू कॅल्क्युलेट केला जातो बघा आता नंतर मग लेट इनिशियल कॉर्डिनेट्स ऑफ द ऑब्जेक्ट इक्वल टू पी एक्स वाय आपल्याला माहित आहेत हे ओरिजिनल कॉर्डिनेट्स मीन्स आपले इनिशियल कॉर्डिनेट्स आहेत न्यू कॉर्डिनेट्स ऑफ द ऑब्जेक्ट आफ्टर ट्रान्सलेशन इक्वल टू पी डॅश एक्स डॅश वाय डॅश हे बघा इथे आपण बघितलेले आहेत आपले न्यू कॉर्डिनेट्स पी डॅश एक्स डॅश आणि वाय डॅश हे आपले न्यू कॉर्डिनेट्स नंतर ट्रान्सलेशन व्हेक्टर ऑर त्याला आपण शिफ्ट व्हेक्टर म्हणतो टी टी एक्स कॉमा टी वाय हा काय झाला आपला ट्रान्सलेशन व्हेक्टर फक्त एवढं लक्षात ठेवा आपल्याला न्यू कॉर्डिनेट्स काढायचेत जर एक्स एक्सिसचा न्यू कॉर्डिनेट काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं एक्स ॲक्सिसची ओरिजिनल व्हॅल्यू प्लस एक्स एक्सिसचा ट्रान्सलेशन व्हेक्टर वाय ॲक्सिसची तशीच न्यू व्हॅल्यू काढायची असेल तर वाय ॲक्सिसचा ओरिजिनल कॉर्डिनेट वाय प्लस वाय ॲक्सिसचा ट्रान्सलेशन वेक्टर दॅट इज अ टी वाय नंतर जर आता आपल्याला ह्या ट्रान्सलेशन वेक्टर पासून जो काही आपला इक्वेशन बनलेला आहे एक्स न्यू वाय न्यू या इक्वेशनला आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये जर डिझाईन करायचं असेल तर ते कसं डिझाईन करतो बघा इथे डायग्राम दाखवलेले आहे एक्स एक्सिस वाय एक्सिस आपल्याला माहित आहे पी आपला ओरिजिनल पॉईंट आहे पी डॅश न्यू पॉईंट आहे टी काय आहे आपला हा ट्रान्सलेशन व्हेक्टर आहे बघा मग वी कॅन एक्सप्रेस द ट्रान्सलेशन इक्वेशन्स ॲज अ सिंगल मॅट्रिक्स जे काही ट्रान्सलेशन इक्वेशन आपण इथे लिहिलेले आहेत एक्स डॅश वाय डॅश यांना जर आपल्याला सिंगल मॅट्रिक्स मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं करतो बघा सिंगल मॅट्रिक्स इक्वेशन बाय युझिंग कॉलम फेक्टर्स टू रिप्रेझेंट कॉर्डिनेट पोझिशन्स अँड द ट्रान्सलेशन फेक्टर मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करताना कसं करतो बघा पी इक्वल टू एक्स वाय आता बघा ह्या पीला ला कुठले कुठले कॉर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय मग काय केलं आपण त्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिले पी इक्वल टू एक्स वाय पी डॅशचे कुठले कॉर्डिनेट्स आहेत पी डॅश एक्स डॅश वाय डॅश मग पी डॅश इक्वल टू काय येणार आपलं एक्स डॅश वाय डॅश टीचे कुठले कॉर्डिनेट्स आहेत टी एक्स टी वाय मग टी इक्वल टू टी एक्स टी वाय आता आपण एक्स आणि वायला काय म्हणतो एक्स आणि वायला काय म्हटले आपण पी मग बघा आपलं काय आहे इथे फॉर्म्युला आहे आपल्याला सर्वांना माहीत एक्स न्यू एक्स प्लस टी एक्स तसं आता आपल्याला इथे पी न्यू हा पी न्यू काढायचा आहे पी न्यू काढताना काय करतो आपण ओरिजिनल व्हॅल्यू पीची पीची ओरिजिनल व्हॅल्यू प्लस ट्रान्सलेशन व्हेक्टर पी प्लस टी मग बघा अल्सो पी डॅश इक्वल टू पी प्लस टी हे काय भेटलं आपल्याला मॅट्रिक्सचं एक इक्वेशन भेटलं तुम्हाला या ट्रान्सलेशनमध्ये मेन तीन इक्वेशन लक्षात ठेवायचे आहेत ते कुठले एक्स डॅश वाय डॅश आणि इकडे पी डॅश इक्वल टू पी प्लस टी ओके तर बघा आता याचा आपण होमोजिनियस इक्वेशन बघणार आहेत गिवन अ ट्रान्सलेशन व्हेक्टर टी एक्स टी वाय हे आपल्याला माहीत आहेत टी एक्स डिफाईन्स द डिस्टन्स द एक्स कॉर्डिनेट हॅज टू बी मूव्ह टी एक्स काय दाखवतो इथे आपल्याला एक्स एक्सिसला ऑब्जेक्ट किती मूव्ह आहे हे आपल्याला डिस्टन्स दाखवतो तर टी वाय काय दाखवतोय आपल्याला वाय एक्सिसला किती डिस्टन्स मूव्ह झालाय ते दाखवतो बघा मग टी वाय डिफाईन्स द डिस्टन्स द वाय कॉर्डिनेट हॅज टू बी हे सर्वांना समजलं असेल टी एक्स टी वाय काय आहे नंतर बघा आता मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण ट्रान्सलेशन इक्वेशन कसं रिप्रेझेंट करतो इन मॅट्रिक्स फॉर्म द अबाउट ट्रान्सलेशन इक्वेशन्स मे बी रिप्रेझेंटेड ॲट्स कसं रिप्रेझेंट एक्स डॅश वाय डॅश आता हे एक्स डॅश वाय डॅश काय आहे आपल्याला न्यू पॉईंट आहेत बघा इथे आपण इथून रिप्रेझेंट केलेलं आहे या या इक्वेशनवरनं जे आपलं हे इक्वेशन आहे पी डॅश इक्वल टू पी प्लस टी यावरनं आपण मॅट्रिक्स फॉर्म रिप्रेझेंट करतोय त्याचा बघा पी डॅशची व्हॅल्यू काय आहे एक्स डॅश वाय डॅश आता आपल्याला होमोजिनियस इक्वेशन जे काही मॅट्रिक्स फॉर्मचं इक्वेशन आहे थ्री थ्री बाय थ्रीच्या मॅट्रिक्समध्ये असतं म्हणून आपण एक्स डॅश वाय डॅश आणि वन व्हॅल्यू लिहिलेले आहे या वन व्हॅल्यूने आपल्याला काही फरक पडत नाही म्हणून इथे वन व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे म्हणजे एक्स डॅश वाय डॅश व्हॅल्यू कशाची झाली आपली पी डॅशची त्यानंतर बघा आता ट्रान्सलेशन कशाच्या अलॉंग आहे एक्स एक्सिसच्या अलॉग ट्रान्सलेशन आहे आपलं पहिलं इक्वेशन कसं आहे बघा एक्स डॅश इक्वल टू एक्स प्लस टी म्हणजे आपलं ट्रान्सलेशन कशाच्या अलँग आहे एक्सच्या अलॉग आहे म्हणून आपल्याला अगोदर काय करायचं आहे मॅट्रिक्समध्ये तुम्हाला एज इट इज टी एक्स टी वाय आणि वन हे एज इट इज लिहायचे आहेत एक्स डॅश वाय डॅश वन टी एक्स टी वाय आणि वन हे आपल्याला एज इट इज लिहायचे आहेत मॅट्रिक्स लिहिताना तुम्ही सुरुवातीला असं लिहायचं आहे एक्स डॅश वाय डॅश वन इक्वल टू नंतर असा मोठा मॅट्रिक्स काढायचा ल इकडेच लास्टला त्याच्या साईडला लिहायचं आहे टी एक्स टी वाय आणि वन बघा आता टी एक्स पहिलं आपलं ट्रान्सलेशन कुठल्या ॲक्सिसच्या थ्रू होतंय mm. एक्स ॲक्सिसच्या थ्रू म्हणून इथे बघा दोन ऍक्सिस आहेत आपल्याला हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस आता टी एक्स ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला कुठली व्हॅल्यू दिलेली आहे एक्स डॅश इक्वल टू एक्स प्लस टी एक्स एक्सची ची व्हॅल्यू गिवन आहे बट वाय दिलेला आहे का इथे आपल्याला कुठे नाही म्हणून ना आपल्याला मॅट्रिक्समध्ये इथे एक्सची व्हॅल्यू काय लिहायची वन आणि वाय गिवन नाही आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे म्हणून आपण वायला काय लिहिलं झिरो वन झिरो टी एक्स एक्स ॲक्सिसच्या लॉंग ट्रान्सलेशन आहे म्हणून एक्स ॲक्सिसला वन वाय एक्सिस झिरो आणि टी एक्स तसं सेम वाय एक्सिसच्या लाँग ट्रान्सलेशन आहे म्हणून एक्स एक्सिस गिवन आहे का आपल्याला इथे बघा ह्या इक्वेशन मध्ये बघा वाय डॅश इक्वल टू वाय प्लस टी वाय आहे का एक्स एक्सिस कुठे गिवन दिलेला नाही म्हणून आपण काय करणार आहे तिथे वाय ला काही लीला आपण वन लिहिला एक्स एक्सिस गिवन नाही आहे कुठेच म्हणून त्याला झिरो वन टी वाय हा वन काय केलेला आहे आपण ॲज इक्वेशन मध्ये थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स करायचा म्हणून आपण वन घेतलेला आहे म्हणून इथे एक्स वाय कुठलेच पॅरामीटर नाहीत म्हणून दोन्ही पण झिरो झिरो आणि हे देश वाई देश वाई देश वन, आपला ओरिजिनल इन टू ओरिजिनल मॅट्रिक्स आहे आपला एक्स वाय वन तेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो पी डॅश हे माहीत आहे एक्स डॅश वाय डॅश वन त्याला आपण म्हणतो पी डॅश इक्वल टू हा ट्रान्सलेशन व्हेक्टर आहे आपला टी टी एक्स कॉमा टी वाय इन टू हा आपला काय आहे ओके okay. समजला so, सर्वांना मॅट्रिक्स फॉर्म हा मॅट्रिक्स फॉर्म जस्ट लक्षात ठेवा आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा ट्रान्सलेशन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये बदल होणे एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनवरती तो ऑब्जेक्ट मोह होणे त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन आणि तीन फॉर्म्युले लक्षात ठेवा त्यामध्ये एक्स ट्रान्सलेशन म्हणजे न्यू ठिकाणी ट्रान्सलेशन झालेलं असेल त्याला आपण एक्स डॅश म्हणतो एक्स डॅश इक्वल टू ओरिजिनल एक्स प्लस ट्रान्सलेशन व्हेक्टर टी एक्स वाय डॅश इक्वल टू ओरिजिनल वाय प्लस टी वाय आणि त्याचा मेन फॉर्म्युला आहे पी डॅश म्हणजे न्यू व्हेक्टर न्यू पॉईंटचं डिस्टन्स म्हणजे पी डॅश इक्वल टू पी ओरिजिनल पी प्लस टी आज आला आपला ट्रान्सलेशनसाठीचा व्हिडिओ हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल समजला नाही तर विचारा